आजही 24 तास एक पाऊल पुढे. मेरी मर्जी म्हणत एन श्रीनिवासन आजही आपल्या पदावर कायम असले तरी सुद्धा एन श्रीनिवासन हटाव मोहिमेनंही जोर पकडलाय. त्यांच्या राजीनाम्यासाठी चहूबाजूंनी आता दबाव वाढतोय. बीसीसीआयमध्ये याबाबत मतदान होण्याची शक्यता आहे. श्रीनिवासन यांनी 4 दिवसात स्वेच्छेनं राजीनामा दिला नाही तर बीसीसीआय विशेष बैठक बोलावण्याची शक्यता आहे. बीसीसीआय अध्यक्षपदावरून राजीनामा द्यायला एन श्रीनिवासन तयार नाहीत. मात्र आता बीसीसीआयमधील पॉवरफुल लॉबी श्रीनिवासन यांच्या विरोधात आक्रमक झाली आहे. श्रीनिवासन यांना अध्यक्षपदावरून हटवण्यासाठी हालचालीही सुरू झाल्यात. येत्या काही दिवसात त्यांनी श्रीनिवासन यांनी राजीनामा दिला नाही तर 4 दिवसात विशेष बैठक बोलावण्याची तयारी बीसीसीआयमध्ये सुरू आहे. श्रीनिवासन यांना बीसीसीआय अध्यक्षपदावरून हटवण्यासाठी 3/4 मतांची आवश्यकता आहे. बीसीसीआयमधील 31 मतांपैकी श्रीनिवासन यांच्या मतासह समर्थनात 6 मतं आहेत. विरोधात 18 संघटना ठामपणे उभ्या आहेत. 7 संघटनांनी अजून कोणताच निर्णय घेतलेला नाही. श्रीनिवासन 4 दिवसात स्वेच्छेनं राजीनामा देणार का याची वाट पाहिल्यानंतर बीसीसीआयची ही विशेष बैठक बोलावण्यात येणार आहे. क्रिकेटर्स, बीसीसीआयमधील सहकारी, राजकारणी असा सर्व बाजूंनी दबाव येत असताना आता श्रीनिवासन राजीनामा देतात की त्यांची विकेट जाते याकडेच आता सर्वांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास एक पाऊल पुढे.